नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एसी थ्री फेज इंडक्शन मोटर याबद्दलची थोडक्यात माहिती बघूया। तर आपण दोन प्रकारची सप्लाय पद्धत वापरतो, एक म्हणजे एसी सिंगल फेज आणि दुसरी म्हणजे एसी थ्री फेज। तर एसी सिंगल फेज सप्लाय पद्धतीपेक्षा थ्री फेजचं जे युटिलायझेशन आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात फायदे मिळतात, त्यामुळे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर एसी थ्री फेजवर चालणाऱ्या ज्या मोटर आहे त्या मोटरचा प्रामुख्याने उपयोग केला जातो। कारण थ्री फेज जी मोटर आहे त्या मोटरची कार्यक्षमता ही अतिशय चांगली असते, या मोटरचा लोडवर टॉर्क आणि पॉवर फॅक्टर हा देखील चांगला असतो। ही जी एसी थ्री फेज इंडक्शन मोटर आहे या मोटरची रचना ही साधी सोपी व मजबूत असते, तसेच दुरुस्तीसाठी या मोटर देखील सोप्या असतात, या मोटर चालू करण्यासाठी देखील सोप्या असतात। ह्या ज्या मोटर आहेत त्या नेहमी कायम वेगाने फिरतात आणि किमतीने परवडणारे देखील असतात। अशा अनेक प्रकारचे फायदे देणाऱ्या ज्या मोटर आहेत त्या मोटरमुळेच औद्योगिक क्षेत्र जे आहे ते अतिशय भरभराटीला आलेलं आहे। आज या ठिकाणी आपण जी एसी थ्री फेज इंडक्शन मोटर आहे तिची व्याख्या बघूया की जे यंत्र एसी थ्री फेजची इलेक्ट्रिक पॉवर घेऊन तिचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते त्याला एसी थ्री फेज मोटर आपण असं म्हणतो, आणि जी एसी थ्री फेज मोटर आहे ती इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते म्हणून त्या मोटरला आपण इंडक्शन मोटर असं म्हणतो। जे यंत्र एसी थ्री फेजची इलेक्ट्रिक पॉवर घेऊन तिचे मेकॅनिकल पॉवरमध्ये रूपांतर करते त्याला आपण एसी थ्री फेज मोटर असं म्हणतो, आणि ती मोटर इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते म्हणून त्या मोटरला आपण इंडक्शन मोटर असं म्हणतो। आता या मोटरचं जे तत्व आहे ते तत्व बघूया। जेव्हा एखादा शॉर्ट सर्किटेड कंडक्टर जर आपण फिरते चुंबकीय क्षेत्रात ठेवला त्यावेळेस तो त्या फिरते चुंबकीय क्षेत्राची जी दिशा आहे त्या दिशेनेच तो फिरायला सुरुवात करतो, ह्या तत्वावरती थ्री फेज इंडक्शन मोटरही कार्य करते। या ठिकाणी आपण ही आकृती बघतो आहोत, या ठिकाणी एक चुंबक दाखवलेला आहे, त्याचे दोन पोल दाखवलेले आहेत, त्या ठिकाणी खाली एक तबकडी दाखवलेली आहे, त्या ठिकाणी चुंबक फिरण्याची दिशा दिसते आहे, तबकडी फिरण्याची दिशा दिसते आहे, आणि त्या ठिकाणी जो निर्माण होणारा एडीकरण आहे त्यामुळे निर्माण होणारा जो विरोध आहे त्याची प्रेरणा कोणत्या दिशेने राहील ती दिशा दिसते आहे। या ठिकाणी आपण माहिती बघूया। आकृतीमध्ये एक चुंबक फिरतो आहे अशी आपण एक कल्पना करतो आहे, यामध्ये दाखवलेली जी तबकडी आहे ती शॉर्ट सर्किटेड कंडक्टरसारखी कार्य करते, आणि ही तबकडी यांत्रिकरित्या फिरू शकेल अशी जर व्यवस्था केली तर चुंबकीय क्षेत्र फिरताना तबकडीकडून चुंबकीय रेषा कापल्या जातात, म्हणून फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार त्या तबकडीमध्ये देखील EMF निर्माण होतो, आणि तबकडीमध्ये EMF निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी एडीकरण वाहू लागतो, आणि एडीकरणमुळे तबकडीभोवती स्वतःच्या चुंबकीय रेषा या निर्माण होतात। परत बघू शकतो आपण, या ठिकाणी जी तबकडी आहे ती शॉर्ट सर्किट कंडक्टरसारखी कार्य करते आहे, आणि ही तबकडी यांत्रिकरित्या फिरू शकेल अशी जर व्यवस्था केली तर ज्यावेळेस चुंबकीय क्षेत्र फिरेल त्यावेळेस तबकडीकडनं या चुंबकीय रेषा कापल्या जातील, आणि फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार तबकडीमध्ये देखील EMF निर्माण होऊन एडीकरण वाहील, आणि एडीकरणमुळे तबकडीच्या भोवती स्वतःचं चुंबकीय क्षेत्र हे त्या चुंबकीय रेषा निर्माण झाल्यानंतर जो लेन्सचा नियम आहे त्या लेन्सच्या नियमाप्रमाणे तबकडीच्या ज्या चुंबकीय रेषा आहेत त्या चुंबकीय रेषा मुख्य चुंबकीय क्षेत्राच्या जो फिरण्याला विरोध करतात परंतु त्याला पूर्णपणे नष्ट करू शकत नाहीत, म्हणून चुंबकीय क्षेत्राला पकडण्यासाठी तबकडीसुद्धा फिरते चुंबकीय क्षेत्राच्या दिशेनेच फिरायला सुरुवात करते। फिरते चुंबकीय क्षेत्राचा वेग हा जास्त असल्याने तबकडी त्या वेगापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून नेहमी फिरते चुंबकीय क्षेत्राचा वेग हा जास्त असतो, तबकडी त्या वेगापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून चुंबकीय क्षेत्राच्या वेगापेक्षा तबकडीचा वेग नेहमी कमीच राहतो।